नमस्कार मित्रांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण अष्टविनायकातील आड गणपतींपैकी दोन गणपती जे आहेत ते एक म्हणजे लेण्याद्री आणि दुसरा गणपती ओझर असे दोन गणपती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगेतील गुहेत विराजमान असलेला लेण्याद्री गणेश. कुकळी नदीच्या तीरावर लेण्याद्री हे गाव वसलेले आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी गुहेत येताना 307 पायऱ्या पार कराव्या लागतात. लेण्याद्रीच्या परिसरात अनेक गुहा आहेत. यापैकी 8व्या गुहेत लेण्याद्री गणेश विराजमान आहेत. या मंदिराबद्दलची अशी एक आख्यायिका आहे की माता पार्वतीने येथे या लेण्यांमध्ये 12 वर्ष तपोसाधना केली आणि त्यानंतर श्रींनी बटुस्वरूपात मातेला दर्शन दिले. यानंतर या गणपतीला पार्वतीचा गिरीपुत्र आत्मज म्हणून गिरिजात्मक असे नाव पडले. अष्टविनायकातील हा एकमेव असा गणपती आहे जो लेण्यांमध्ये प्रकट झाला. लेण्यामधला गणपती म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले. हा जो डोंगर दिसतोय ना, हा शिवनेरी किल्ला आहे आणि सध्या आपण आहोत आता गिरिजात्मक लेण्याद्री गणपतीला. तर गणपती आपण पाहिलेला आहे. तर गणपती पाहिल्यानंतर आपण आता ह्या त्याच्या शेजारच्या असणाऱ्या लेण्या पाहत आहोत. मित्रांनो, शिवनेरी किल्ला एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही आलेलो आहे लेण्याद्री गणपती. तर हा एकदम डोंगराच्या कुशीत बसलेला अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. तर हा गणपती पाहिल्यानंतर, ह्या लेण्या एक्सप्लोर केल्यानंतर आपण ओझरच्या गणपतीला जाणार आहोत आणि तिथून आपला परतीचा प्रवास सुरू होईल. तर खूप सुंदर अशा संपूर्ण खडकात दगडात कोरलेल्या ह्या लेण्या आहेत. आणि या लेण्यांच्या तुम्ही जसं बाहेर निघाल तसंच तुम्हाला शिवजन्मभूमी छत्रपतींचं जन्मस्थान पाहायला मिळेल. तर हा शिवनेरी किल्ला तुम्हाला या लेण्यांमधून पाहायला भेटेल. तर या गणपतीला जर व्हिजिट करत असाल तर नक्कीच या लेण्यासुद्धा एक्सप्लोर करा. जेवढं गणपतीचं महत्त्व आहे तेवढंच आपल्या इतिहासाचं आणि या लेण्यांचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे. आणि सुंदर एक असा तुमचा एक्सपिरियन्स इथं आल्यानंतर बनेल. असा हा या छोट्याशा भटकंतीचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा.